हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर नेहमीप्रमाणे आपण आज युनिक आणि जुनी अशी रेसिपी करणार आहोत. तर ही रेसिपी कोकणातून आमच्या इकडे आली आहे. आम्ही पूर्णपणे कोकणात तर येत नाही, आम्ही बाउंड्रीवर आहोत. तर कोकणातून इकडे आली आहे, आमच्या वाडीवरची, आमची वरची वाडी आहे गावात. तर तिथल्या एका आजींची सून जे आहे कोकणातली, आणि तिने ही रेसिपी आमच्या इकडे फेमस केली आहे. आणि परवाच मला शाळेत, मी शाळेत जाते शिकवायला, तर तिथे त्या जेवण बनवायला येतात. सो बोलता बोलता त्यांनी ही रेसिपी मला सांगितलं. असं म्हटलं ट्राय करू, बघूया म्हणून आज मी करतीये. तर त्यात काय काय पदार्थ घातलेत, इन्ग्रेडियंट काय काय घेतले, हे मी तुम्हाला दाखवतेच आहे. इथे घेतलाय आपण 1 वाटी रवा, तो चाळून घेऊया. त्यानंतर घेतलं 1 मोठा बाउल गव्हाचं पीठ. इथे मैदा घेतला तर चालतो, पण पीठ गव्हाचं घेतलं तर अतिउत्तम हेल्थसाठी. त्यानंतर आपण ऍड करतोय साखर, 1 वाटी साखर पुरेशी होते. त्यानंतर 1 वाटी दही, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडस मऊसर असं पीठ हे ठेवून द्यायचं. हे सगळं साहित्य जे होतं ते सकाळी भिजत घातलं होतं मी, आणि आता रात्री हे तळायला घेतलीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रेसिपीचं नाव आहे महाफळ. तर ह्याचं नाव महाफळ काय ते काय मला माहित नाही. आणि गावाकडे प्रचंड थंडी पडली आहे, सो आमच्याकडे इस्तू पेटवलेला आहे. त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छिते की आमच्या शेतातली जी वाळलेली झाडं जी कोलमडून पडतात दरवर्षी पावसात, कोलमडून पडतात, तीच उन्हाळ्यामध्ये आम्ही तोडून आणून त्याचा विस्तवासाठी लाकडं म्हणून वापर करतो. आम्ही वृक्षतोड करत नाही, आमचंही निसर्गावर तितकंच प्रेम आहे. सो प्लीज निसर्गाच्या काळजी दाखवून कमेंट करू नका. हा कर देते. तर हे आपलं छान जे पीठ आहे ते असं फ्लफी आणि चिकट झालेलं आहे. सो चमच्याने काही मला ते तेलात टाकता येणार नाहीये, म्हणून मी हातानेच टाकणार आहे. आणि आपली भारतीय खाद्य संस्कृती जी आहे ती हेच सांगते की प्रत्येकाच्या हाताला एक वेगळीच चव असते. सो मी तर हातांचाच वापर करते. आणि ह्यात मी ऍड करणार आहे वेलची आणि जायफळ. तर त्याचाही छान फ्लेवर येणार मस्तपैकी. आणि वेलची जायफळ मी कुटून घेतलीये. ओ ग तिला कोण डायलॉग देत मध्ये मध्ये. ओ ग बाई. तेल आपल्याला जास्त तापवायचं नाहीये, थोडं तापवूया तेल. बरं, ही महाफळं कशी दिसतात हे बघण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर पटकन आधी सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघून झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा हे कसं वाटलं. व्हिडिओ शूटिंग करायला लागली. तर ही आपली मऊ लुसलुशीत आणि अत्यंत चविष्ट अशी महाफळं तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि बनवलेली रेसिपी सगळ्यांना. आता काय आणलं हे? काय आहे? गुलाबजाम. हा गुलाबजाम. असं मग हे असेच खायचे का? होय. थँक्यू थँक्यू. किती घेऊ? बस. काय गुलाबजाम आहे. अजून त्यांना मोमो आहेत ना? मोमो नाही आहे. खर काय मोमो बघून देतात त्यांना.
आंघोळ करायला ठीक आहे, मग आई जवळ जाऊन दे जा परत होतो. मस्त हो गया है. मस्त हो गया है. रखो. वेरी गुड. अनेक पाहिजे मला. चालेल ना.